हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जस्ट आता ऑफिसमधून आलेलो आहे. आता भाजीपाला आणला, कोथिंबीर, आळूची पानं, आळूची कटिंग, मस्त फ्रेश पानं आणलेली मी आता आळूची. आणि गावाकडे लागण तेवढे पानं आहे, पण आता इथं सगळे विकत घ्यावे लागतात. लावायचे ना गावाकडे आहे ना, इथं लावायचे, इथं लावायला. पण ते काय इथं नको म्हटलं. हा, टेरेस लावू शकतो आपण. टेरेस सध्या बगीचा करायचा चालू आहे प्लॅन. माझं तर डोक्यात होतं कुक्कुटपालन करायचं टेरेसवर. तुला कोंबड्यांचे अंडे बिंडे काढायला ठेवायचे चाललंय. काढू शकते ना अंडे बिंडे? अंडे बिंडे काढू शकते, पण टेरेस वर कुक्कुटपालन करता का? मग काय, कोंबड्या वावर असत मस्त. एक सेड मारून देतो तुला, वरती पत्रे टाकून तो मस्त कोंबड्यांचं जरा घाण स्वच्छ. नाही, डायरेक्ट जाळ्यांमध्येच ठेवायच्या. मस्त खाद्य बिद्य द्याल ना, तिथं पाणी पिणी ठेवायचं. तू जमेल ना? जमेल का नाही? तर सूर्य का म्हणते, आता मला गावाकडे जायचं आहे ना, ओपन पेस्टचा गोठा करायचा गायांचा. मी दुधाचा बिझनेस करणार आहे, तर 100-200 लिटरचं दूध आता गावाकडे 10-15 गाया घ्यायच्या जर्सी. तिला दुधाचा धंदा चालू करायचा. मग मी मस्तपैकी तिथूनच ऑफिसला येत जाईन. होईल थोडस, नाही तर तुझ्या जबाबदारी द्यायची आता ती. चालेल ना? तर चला आता मी पण थोडस हेल्प करतो आता सुरेखाला. तर आता एकदम मस्त छान पानं धुवून घेतलेले सुरेखाने, 2-3 पानांनी, पाण्यानी आळूची पानं छान मस्त पाण्याने, 2-3 पाण्याने धुवून घेतले आहे. इकडे वाटण वाटून घेतलेले. काय काय टाकलं त्याच्यात? हिरवी मिरची, जिरं, ओवा, लसूण, मीठ, हळदी पावडर. इकडे घेतले बेसन पीठ. आता मिक्सिंग करून पानांना अप्लाय करायचे ना. तयार झालेलं आहे, आता पानांना अप्लाय करायचे. टेस्ट बरोबर आहे ना, मीठ वगैरे. तर इकडं आता पानांना बेसन पीठ अप्लाय करते. जास्त जाड जाड लावायचं. बाळा तुझं काम नाही दादू ते. अरे अच्छा, तिकट आहे तुझ्या हाताच्या. आगू आहे बाळा, कर नाही तर काय नाही. चल दे तिला, चल कर बाळा, कर. काय नाही जाऊ, चल कर दे. लेकर करते तिकडून मागून. इकडं अनु दिदी पण आता बनवून राहिली. शिकवायचं शिक्षण पण केलं होतं. आजीच्या घरी शिकलेली मग येतात सर. रोल करायचं काम चालू. दादा म्हणतो आमच्या आजीला इंग्लिश पण येतात. खाली येतात ठेवतो ना त्याच्या खाली. म्हणजे बेसन पीठ गळणार. इकडे मस्त पैकी चालू आहे अनुष्का दिदीचा रोल बनवायचं काम. बाळा तसं नाही, लय मूड पाहिजे नाही. सिंगल लय रोल लय नाही, जवळ मोठ पाहिजे. हा, आता बरोबर आहे. आता ओके, इकडे आता चालू आहे रोल बनवायचे. एवढं झालेलं आहे रेडी. आता अनुष्का दिदी खूप छान बनवते. दादू टरबूज कसं लागते? दादू छान आहे ना? आता झाले रेडी आळूच्या मनाच्या वड्या. इकडे ठेवतो शिजायला वड्या. इकडे मुलं खातात टरबूज. टरबूज या, टरबूज का खाणार का? त्यानु पाच चालू द्या. कसं आहे, गोड आहे का? चालू द्या, घे खाऊन तू गोड. तर आता इकडे डाळीसाठी सुरेखाने घेतलेले लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो. तर इकडे वडे शिजलेले आहे. आता इकडे डाळ भात लावलेलं आहे. तर वडे वापला काय?
वड्या शिजलेल्या आहे आता बघा, मस्त छान पैकी वड्या शिजलेल्या आहे हे बघा, आता एकदम छान पैकी शिजलेलं आहे, एकदम मस्त शिजलेले आहे. शिजलेल्या वड्यांची सुरेखा करते कटिंग, मस्त पाटावरती कटिंग करून घेते छान छान. वाव खूप छान झालेलं आहे, थंड होऊन दे नाही तर मग थोडे कटिंग करून घेते. छोटे वड्यांची कटिंग करून झालेली, कटिंग करून झालेली आहे. ताटभर वड्या झालेल्या आहे. टोमॅटो कापून ठेवलेलं आहे, इकडं डाळीची पण तयारी करून ठेवलेली आहे. डाळ शिजते तर आता खूप छान मस्त आळूच्या पानाच्या वड्यात तळलेल्या सुरेखाने फ्राय केला. इकडे फ्राय पण होत्यात, इकडे एकदम मस्त कडक कडक झालेली वडी, हॉटेल टाईप वडी बनवलेली आज मस्त. इकडे अजून तळायच्या राहिल्या, इकडं मस्त डाळ बनवलेली घट्ट घट्ट. लसणाची चटणी बी बहुत अच्छी बनाय, लसणाच्या पातीची चटणी बनवली बरं का ही. लसणाची अशी ओल्ली पात होती, त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि लसूण टाकलेलं आहे. बघा किती छान झालेली, मला खूप आवडते. तर चला आता एकंदरीत स्वयंपाक उरकलेलाच आहे, आता एकदा वड्या तळून झाल्या का जेवायला बसायचं. तर फ्रेंड्स आता मी जस्ट निघालो गावाला पिशवी लट्टीत गावाकडे, घरी आलोय. तर बाई निघाली होती शेताला, पण आता मी आलो इथे थांबलोय आणि आता बनवती अंडे तळती माझ्यासाठी. स्वयंपाक बनवलेला आहे तिने, तू जेवण केलं? साडे नऊ वाजलेले. अंडे आपल्या घरचे काय विकत ना भाऊ नव्हते आले का घरी? नाही ना, आज नाही ना भाऊ आले. आज भाऊला म्हणलो ते आपण कोण नाही आले देव दुवायचे, मग मी आता देव दुटले स्वयंपाक केला मग म्हणलं आता काय तेव्हा त्यांचा वावर येऊन आला चार वावर लायचा वावर केलं. मित्रांनो आता गावाकडे आलो, जेवण वगैरे केलं आणि मळ्यामध्ये आलो होतो, म्हणलं तर आता फेरफटका मारून यावा. तर बंधू पण सकाळपासून पाण्यावर आला होता, त्याच्यामुळे मग त्याने काय जेवण वगैरे केलं नव्हतं. मग त्याला म्हटलं आंघोळ वगैरे करून नाही जेवण करू नये. तर मी आता इथं पाण्यावरती कांद्याला पाणी भरतो इथं बघा, या डोंगराच्या पोठ्याला इथं. तर आता इकडे इथं एक बार दिलं मी, आता जस्ट आल्या आल्या आणि भरतोय पाणी आता कांद्याला. एवढं एक पडगं झालं का मग झालेलं आहे भरून. तोपर्यंत तो भाऊ पण जेवण करून येईन, मला पण दुपारी जायचंय. तर आज मिस्टर गावी आलेले होते, मिस्टरांना सुट्टी होती त्यामुळे ते म्हटले की गावी जाऊन एक फेरफटका मारून येतो. आणि मी काय आले नाही कारण त्यांना गावाकडून सामान आणायचं होतं, त्यामुळे ते म्हटले की मला अडचण नको म्हणून त्यांनी काही मला आणलं नाही गावाकडे. तर इथे आता कांद्याला पाणी भरायचं काम चालू होतं. माझे दीर होते ते घरी गेले होते जेवण करायला, आधी दीरच पाणी भरत होते पण मिस्टर आल्याच्या नंतर ते जेवण करायला गेले. आणि आमची सगळी शेती दीर आणि जावत बघतात, सासू सासरे सगळे मिळून शेती बघतात. आणि आम्हाला गावाला 5 ते 6 एकर शेती आहे आणि ती पण बागायती शेती आहे. आमच्याकडे पाण्याची टंचाई नसते जास्त करून, कारण नदीच्या कडेला वावर आहे आमचं, त्यामुळे पाण्याची टंचाई येत नाही जास्त. तर आता कांद्याला पाणी चालू आहे, तर इकडे आम्ही सगळे झाडं लावलेली आहेत. पेरूची झाडं लावली, चिक्कूची, नारळाची झाडं, आंब्याची झाडं आणि लिंबाची वगैरे झाडं लावलेली आहे. सगळे झाडं इथं लावून घेतली, आताच लावली झाडं, जास्त दिवस झाले नाही झाडं लावून. तर झाडं अजून छोटी छोटी आहेत तरी पण त्याला आता फळे यायला सुरू झालं, कारण कलमी आंबे लावलेले आहे. तर कलमी झाडं असल्यामुळे त्यांना लगेच फळं येतात. आणि आम्ही अजून गावाकडे जॉईंट फॅमिली आहे आमची, त्यामुळे अजून आम्ही जॉईंट फॅमिली तिथं राहतो आणि सगळे व्यवहार पण एकत्रच असतात. आता आलेलो मी जस्ट गावाकडे आणि आता बसलोय शेतामध्ये. तर बघा इथे पेरूच्या झाडाजवळ बसलेलो, याला पेरू पण आलेले.
खूप छान मोठे मोठे कलमे पेरू बघा, पेरू आलेला इथं। तर इथं आता शेतामध्ये बसलेलो आहे। तर इकडे आहे पाठीमाग टोमॅटोचा बाग। तर मित्रांनो आता बघा, इथं आहे आमचा टोमॅटोचा बाग। तर आता बांधणी वगैरे झालेली आहे आणि टोमॅटोला चांगलं फळ आलेलं आहे। आता पिकतील पुढच्या हप्त्यामध्ये चालू होईलच आता बाग, तुम्हाला दाखवतो। तर बघा हा आहे टोमॅटोचा बाग। इथं मिरच्या पण लावलेल्या आहे, हिरवी मिरची। आणि इकडं आहे वालाच्या शेंगा, इकडे घेवडा आहे घेवडा, इकडं आहे घास आणि इकडे भेमुगे शेजारी। तर वालाच्या शेंगा पण खूप छान आहे फ्रेंड्स। आता जस्ट आलेलो आहे पाणी भरून, लात मोटर बंद केलेली, भरून पण झालेलं आहे। तर आता ओरखतो बाईनी काय काय काढून ठेवलेले। आता बरस तांदूळ, गहू, बाजरी, त्याच्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा काढलेल्या आहे काही, थोड्याशा डाळी वगैरे दिलेले, चवळी वगैरे आपलं हे दिले, तूर दिलेली थोडीशी, बेसन पीठ वगैरे बरस काय दिलेले। तर चला आता निघतो मी संगमनेर। आता चिक्कू पण दिलेले, रानताईला दिलेले, संतताईला, जयाताईला, तीन पिशव्या तिघींना दिलेले, एवढं मोठा बोज आहे। तर आता निघतो मी। तर आता गाडीवरती बांधलेलं आहे आता वजन, खूप मोठं वजन झालेलं आहे। आता दुपारचे वाजलेले 2, 1 वाजलेले आहे। आता निघतो मी आता संगमनेर जायला, निघालो आता।